देशात सर्वत्र मंदीचं सावट असताना पुण्यातील वाहन विक्री मात्र तेजीत आहे. दिवाळीच्या अवघ्या 3 दिवसात पुणे शहरात वाहनांची विक्रमी नोंदणी झाली. पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट. तेरा हजार 885 दुचाकी, 1832 चारचाकी, 910 इतर स्वरूपाची वाहनं, एकूण संख्या 16,627 ही आकडेवारी आहे पुण्यात दिवाळीच्या मुहूर्तावर नोंद झालेल्या वाहनांची. यंदा दसऱ्याच्या दिवशी झालेल्या नोंदणीचा विक्रम दिवाळीनं मोडलाय. यावरून पुण्यामध्ये वाहन खरेदी विक्री क्षेत्रात शब्दशः दिवाळी साजरी झालीय. आधीच वाहतूक कोंडीची गंभीर समस्या असलेल्या पुण्यातल्या रस्त्यांवर 16,000 अधिक वाहनांची भर पडलीय. वाहनाच्या खरेदी विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्य सरकारला यातून कोट्यवधीचा महसूलही मिळतो. असं असताना वाहनांच्या वाढणाऱ्या संख्येला काय म्हणावं हा प्रश्न आहे. एकूण 16,627 वाहनांची नोंदणी झाली पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन कार्यालयामध्ये. त्याचबरोबर महसूल जो मिळाला आहे तो 28 करोड रुपयेचा मिळालेला आहे ऑफिसला. साधारण 10-15% वाढ मागच्या वर्षीपेक्षा आहे. आज घडीला पुणे पिंपरी चिंचवड मधील एकूण नोंदणीकृत वाहनांची संख्या 50 लाखांवर पोहोचली. केवळ पुण्यात वर्षाकाठी 2 लाखांपेक्षा अधिक वाहनांची नोंदणी होते. शहरात 2015-16 मध्ये 2,21,552 तर 2016-17 मध्ये 2,65,367 वाहनांची नोंदणी झाली. याचा अर्थ वाहन संख्येतील वृद्धी दर सरासरी 15% आहे. एकूण 50 लाख लोकसंख्येच्या शहरात सुमारे 40 लाख वाहनं आहेत. हे प्रगतीचं लक्षण म्हणायचं की अपरिहार्यतेचं याचा विचार होणं गरजेचं आहे. गेल्या वर्षभरात देशातील वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झाली असून ते देशाच्या आर्थिक प्रगतीचं लक्षण असल्याचं पंतप्रधानांनी नुकतंच म्हटलं होतं. पंतप्रधान म्हणतात ते निश्चितपणे एका अर्थाने खरंही आहे. असं असलं तरी पुण्यामध्ये लोक वाहनांची खरेदी करतात ती केवळ चैन म्हणून नव्हे तर ती त्यांची गरज देखील आहे. पुण्यातील अपुरी आणि ढिसा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे त्यामागील प्रमुख कारण आहे. नितीन सांबोरसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे.